माझं नाव संकेत नलावडे आहे. मी सुनील प्रभू साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. भाजपाचं साथ सोडून एवढ्या वर्षानंतर आता काय असं घडलं की तुम्हाला आमदार सुनील प्रभू यांच्या उपाटा सेनेमध्ये तुम्हाला सहभाग व्हायला खूप विभागामध्ये खूप असे विभाग चालले, संकेत नलावडे काय नाही दिलं काय दिलं, आज शिवसेनेला केलं काय बोलतो. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2016 पासून कार्यरत आहे. आमचे नेते भाजपाचे मोहित कंबोजी यांच्या नेतृत्वाखाली मी कामं करायला सुरुवात केली 2016 ते अगदी कालपर्यंत. मी सातत्याने भारतीय जनता पक्षाचं काम करत आलो. सगळं काम करत असताना आमची एक इच्छा असते की भारतीय जनता पार्टीचा कोणतरी उमेदवार इकडे आमदारकीसाठी यावा. तसं काही घडलं नाही. भारतीय जनता पक्षातनं बरेचसे नेते ह्या ठिकाणी तिकीटसाठी प्रयत्न करत होते. या ठिकाणी 3 लाख वोटर्स या दिंडोशी विधानसभेमध्ये आहेत. त्यामधले 1,35,000 वोटर हे मराठी आहेत, 90,000 हे वोटर्स हे उत्तर भारतीय आहेत. एकूण मिळून 3,02,120 मतदारांमधनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीमधून एकही उमेदवार मिळाला नसल्यामुळे या संजय निरुंबम या उमेदवाराला इकडे तिकीट देण्यात आली. जो उमेदवार नरेंद्र मोदींजींबद्दल अपशब्द बोलतो, जो उमेदवार आपल्या सेनेबद्दल अपशब्द बोलतो, जेव्हा पाकिस्तानवरती आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्या स्ट्राईकला जो फर्जी स्ट्राईक झाला असं म्हणतो, ये जुमला आहे असं म्हणतो, अशा व्यक्तीसाठी मी कदापि काम करू शकत नाही. आणि मला 100% खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता जो मोदीजींवरती अटूट असं प्रेम करतो तो कार्यकर्ता या संजय निरुपमसाठी अजिबात काम करणार नाही. काही ना काही वाटतं का तुम्हाला, असं वाटतं का शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय निरुपम, त्यांनी जी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला सांगितलं की तुझ्या माथ्यावर लिही की तुझा बाप गद्दार आहे, तर तुम्ही त्यांना काय लिहाल, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मला दिंडोशी विधानसभेतल्या सर्व मतदारांना एक विनंती करायची आहे, एक आवाहन करायचं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहेत, मी त्यांच्यावर काम केलंय. मला भारतीय जनता पार्टीकडनं कोणतंही नुकसान नाही. मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख पदावरती काम केलं, मला चांगलं वाटलं, चांगलं समाधान वाटलं. पण एवढं करत असताना एक चांगला उमेदवार इकडे देणं अपेक्षित होतं, ते देण्यात आलेलं नाही. जेव्हा संजय निरुपम यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती अपशब्द वापरले, त्यांच्यावरती औरंगजेब आहे असं म्हटलं, आधुनिक औरंगजेब आहे असं म्हटल्यानंतर मी त्यांच्यासाठी काम करू शकत नाही. इथल्या सगळ्या मतदारांना मला विनंती आहे, शिवसेनेच्या मतदारांना पण विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर दिलं पाहिजे तेरा बाप गद्दार आहे. अशा माणसाला, अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का? मला भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि इथल्या मतदारांना विचारायचं आहे, जो माणूस नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द बोलतो तो औरंगजेब म्हणतो नरेंद्र मोदींना, त्यांचा तुम्ही मतदान करणार का? या माणसाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आज याचं डिपॉझिट जप्त झालं, ही जागा पुढच्या 5 वर्षांनी भारतीय जनता पक्षाला मिळेल अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे करत असताना स्थानिक आमदार ज्यांनी 10 वर्ष सातत्याने या ठिकाणी काम केलं, इकडचे प्रश्न विधानसभेत मांडले, त्याला वाचा फोडली, त्याला न्याय मिळवून दिला, अशा उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण या ठिकाणी कटिबद्ध व्हायची विनंती. या 20 तारखेला सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील प्रभू यांना 3 नंबरचं बटन दाबून, मशाल चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजय करा. एवढंच मी आपल्याला आवाहन करेन. धन्यवाद.